विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरीच ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेल्या मतदार जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मतदार जागृती चित्ररथाला डॉक्टर म्हैसेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलंय. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, यावेळच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नव मतदार आणि युवक युवतींनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळी मोहीम आपण हाती घेत आहोत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्वीप ऍक्टिव्हिटी तहत आता आपल्या समोर एक चित्ररथ आहे ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे सगळे महत्त्वाचे साहित्य आहे. लोकांना व्होटिंगसाठी प्रवृत्त करण्यासाठी, लोकांना संदेश देण्यासाठी आमचा रथ जे आहे सर्व ठिकाणी जात आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी टर्नआउट कमी आहे असे सर्व काही जे लोकेशन्स आहे त्याला कव्हर करण्यासाठी आपला हा प्रोग्राम सुरू आहे. VVPATची माहिती देणे, EVMची माहिती देणे, तसेच लोकतंत्रमध्ये आपला व्होटचं महत्त्व काय आहे हे सगळे गोष्टी याच्यावर चर्चा करण्यासाठी, लोकांना बोलण्यासाठी आमचा हा रथ तयार आहे. आमचे अधिकारी, आमची टीम जी आहे लोकांशी संवाद करणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हा जो आपला चांगला उपक्रम आहे याच्यामुळे नक्कीच 10 ते 15% मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या निवडणुकीत आपण नक्कीच मतदान करा. धन्यवाद.